नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर निवृत्ती राठोड, सहाय्यक प्राध्यापक कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत। मागील तासामध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग यावरती आपण चर्चा केलेली आहे। आज आपण विग्नरचा भूखंड अपवहन सिद्धांत, विग्नर्स थेअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। जर्मन वातावरणशास्त्रज्ञ व भूभौतिकशास्त्रज्ञ आल्फ्रेड वेग्नर यांनी हवामानशास्त्र, भौतिकशास्त्र व पुराहवामानशास्त्र इत्यादी शाखेतील संशोधनाचा आधार घेऊन सन 1912 भूखंड अपवहन सिद्धांत मांडला। या सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी वेग्नर यांनी जगाच्या हवामानाचा अभ्यास केला आणि हवामानाचा अभ्यास करत असताना त्यांना असे आढळून आले की त्या खंडावरील आजचे हवामान व प्राचीन काळातील हवामान यात फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे। हवामानाच्या बदलाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी दोन विकल्प निवडलेले आहेत। एक म्हणजे भूखंड स्थिर आहेत, हवामानात बदल झालेला आहे, भूखंड स्थिर आहेत आणि हवामानामध्ये बदल झालेला आहे। आणि दुसरा विकल्प म्हणजे हवामान स्थिर असून भूखंडाचे वहन झालेले आहे। तर त्यांनी या सिद्धांताचे स्पष्टीकरण करण्यासाठी दुसरा विकल्प जो आहे तो निवडलेला आहे, म्हणजेच हवामान स्थिर असून भूखंडाचे वहन झालेले आहे। या सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी काही गृहित किंबहुना हायपोथिसिस त्या ठिकाणी मांडलेले आहेत। महाखंड पॅन्जिया सभोवताली पॅथालसा महासागर होता, महाखंडाचे विभाजन होऊन अपवहन क्रियेने भूखंड स्थित झाले आहे। महाखंड पॅन्जिया सभोवताली पॅथालसा महासागर होता आणि महाखंडाचे विभाजन होऊन अपवहन क्रियेने भूखंड स्थित झाली। सध्या दूर अंतरावर असलेल्या भूखंडामधील भूशास्त्रीय निर्मितीत व जीवावशेषात प्रकर्षाने साधर्म्य किंवा सारखेपणा आढळून येतो। त्याचबरोबर काही खंडाच्या किनारपट्टीबाबत कमालीची पूरकता किंवा समानता दृश्यमान होते। ही तीन हायपोथिसिस त्यांनी मांडलेली आहेत। तदनंतर पृथ्वीची संरचना, महाखंड पॅन्जिया, पॅन्जियाचे विभाजन आणि भूखंड अपवहन। या मॅपमध्ये मुख्यतः त्या ठिकाणी चार त्या ठिकाणी इमेज दिलेले आहेत। या चारही मॅपच्या सहाय्याने आपल्याला पृथ्वीची संरचना आणि महाखंड पॅन्जिया आणि पॅन्जियाचे विभाजन आणि भूखंड अपवहन हे आपल्याला स्पष्ट करता येईल। सुमारे 22 कोटी वर्षापूर्वी हा पॅन्जिया हा एकच त्या ठिकाणी महाखंड होता। त्यानंतर 15 कोटी वर्षापूर्वी या महाखंड पॅन्जियाचे दोन गटामध्ये त्या ठिकाणी विभाजन झाले किंवा विखंडन झाले। उत्तरेकडचा भाग लॉरेसिया आणि दक्षिणेकडचा भाग गोंडवाना लँड म्हणून त्या ठिकाणी ओळखला गेला। आणि तदनंतर या लॉरेसियामधून प्रामुख्याने नॉर्थ अमेरिका, युरोप, आशिया आणि त्याचबरोबर गोंडवाना लँडमधून साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंडाची निर्मिती झाली। आणि आजचं जे काही जग जे आहे किंवा आजचं जे काही खंड जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी चौथ्या इमेजमध्ये आपल्याला दिसून येतात। भूखंड अपवहन सिद्धांताचे स्पष्टीकरण। पृथ्वीची संरचना प्रामुख्याने सियाल, सीमा आणि निफे अशा तीन घटकापासून बनलेली आहे। भूखंडे प्रामुख्याने सियालसारख्या कमी घनतेपासून निर्माण झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सागरतळाचा वरचा भाग जो आहे तो जास्त घनतेच्या घटकद्रव्यापासून म्हणजेच सीमा या थरापासून बनलेला आहे। आणि त्यामुळे भूखंडे ही सियाल किंवा हलक्या द्रव्यापासून बनलेले असल्यामुळे हा तरंगत्या स्थितीमध्ये सीमा या थरावरती असावा असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। महाखंड पॅन्जिया कार्बनिफेरिस कल्पात सुमारे 360 दशलक्षपूर्व ते 280 दशलक्षपूर्व या परिकल्पित कालखंडामध्ये पॅन्जिया हा एकच महाखंड होता ज्याचे अपवहन होऊन सध्याच्या भूखंडाची उत्पत्ती झाली। आता पॅथालसा किंवा पॅसिफिक महासागर। पॅन्जियाच्या या सभोवताली सर्व बाजूने विस्तीर्ण जलावरण होते, याला वेग्नर यांनी पॅथालसा या नावाने संबोधलेले आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 25 कोटी वर्षापूर्वी हा पॅन्जिया खंड होता आणि पॅन्जियाच्या सभोवताली हा संपूर्णपणे त्या ठिकाणी जलावरण होते आणि या जलावरणाला पॅथालसा या नावाने त्या ठिकाणी ओळखले जाते। पॅन्जियाची दोन भागात विभागणी झाली। साधारणपणे 15 कोटी वर्षापूर्वी या पॅन्जियाचे दोन भागामध्ये त्या ठिकाणी विखंडन झाले आणि उत्तरेकडचा भाग लॉरेसिया किंवा अंगारा लँड या नावाने ओळखला जातो आणि त्याचबरोबर दक्षिणेकडचा भाग हा गोंडवाना लँड या नावाने ओळखला जातो। या मॅपमध्ये दिलेला आहे हा उत्तरेकडचा भाग त्या ठिकाणी लॉरेसिया आहे आणि दक्षिणेकडचा भाग गोंडवाना लँड आहे। साधारणपणे 15 कोटी वर्षापूर्वी हा पॅन्जिया खंडाचे दोन गटामध्ये विभाजन झाले, उत्तरेकडचा भाग लॉरेसिया आणि दक्षिणेकडचा भाग गोंडवाना असे त्या ठिकाणी
विभाजन होऊन प्रामुख्याने लॉरेसियामध्ये नॉर्थ अमेरिका, युरेसिया आणि त्याचबरोबर गोंडवानालँडमध्ये साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंड त्या ठिकाणी निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येतात. आता लॉरेसिया किंवा अंगाराल्यांड या भागामध्ये कोणकोणत्या त्या ठिकाणी खंडाचा समावेश होतो ते आपण यामध्ये पाहणार आहोत. पॅनजियाचा उत्तर भाग म्हणजेच त्या ठिकाणी लॉरेसिया किंवा अंगाराल्यांड या नावाने ओळखला जातो. या लॉरेसिया किंवा अंगाराल्यांडमध्ये प्रामुख्याने उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, युरोप, भारतीय उपखंडाचा उत्तरेकडचा भाग आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी युरेसिया त्याचा त्या ठिकाणी समावेश होतो. या इमेजमध्ये त्या ठिकाणी दाखवलेला आहे उत्तरेकडचा भागामध्ये नॉर्थ अमेरिका, युरेसिया, गोंडवानालँड. गोंडवानालँड हा प्रामुख्याने दक्षिणेकडचा भाग आहे. पॅनजियाच्या दक्षिणेकडे गोंडवानालँडमध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मादागास्कर, भारत, अरेबिया, मलेशिया, ईस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंडाचा समावेश होतो. हा दक्षिणेकडचा भाग आहे. हा प्रामुख्याने दक्षिणेकडचा भाग, यामध्ये साऊथ अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण भारत आणि त्याबरोबर ऑस्ट्रेलिया इत्यादी खंडे प्रामुख्याने गोंडवानालँडचे पार्ट आहेत. त्यानंतर भूसन्नती किंबहुना भूद्रोणी, याला जिओसायक्लिन असं देखील म्हटलं जातं. लॉरेसिया, उत्तरेकडचा लॉरेसिया आणि दक्षिणेकडचा गोंडवानालँड या दरम्यान खोल, अरुंद व लांब द्रोणीसारखा भूभाग तयार झाला, याला भूसन्नती या नावाने ओळखले जावं लागले. उदाहरणार्थ टेथीस समुद्र, आजचा टेथीस समुद्र म्हणजेच त्या ठिकाणी भूमध्य समुद्र हा टेथीस समुद्राचाच त्या ठिकाणी अवशिष्ट भाग त्या ठिकाणी मानला जातो. या भागामध्ये त्या ठिकाणी सतत गाळाचे संचयन झाले आणि हे दोन्ही खंड, लॉरेसिया आणि गोंडवानालँड, हे दोन्ही खंड जवळ आल्यामुळे हिमालयासारख्या त्या ठिकाणी घडीच्या पर्वताची निर्मिती झाली. ही भूसन्नतीची इमेज आहे. ही अशा प्रकारे लांब आहे, अरुंद आहे आणि खोल आहे. या भागामध्ये सतत त्या ठिकाणी गाळाचं संचयन झालेलं आहे आणि ज्यावेळेस लॉरेसिया आणि गोंडवानालँड हे एकमेकाकडे आले त्यावेळेस या ठिकाणी या गाळाच्या भागात त्या ठिकाणी घड्या पडल्या आणि घडीच्या पर्वताची निर्मिती झाली. महाखंड पॅनजियाचे विभाजन व भूखंड अपवहन. सुमारे 30 कोटी वर्षापूर्वी कार्बन फेरिस्कल्पात महाखंड पॅनजियाचे विभाजन होण्यास सुरुवात झाली. विभाजनाच्या या भूखंडाचे अनुपाट म्हणजेच रिफ्टिंग व अपवहन म्हणजे ड्रिफ्टिंग होऊन खंडांना सध्याचे आकार आणि सापेक्ष स्थान प्राप्त झाले. आजचे आधुनिक युग, या आजच्या आधुनिक युगामध्ये प्रामुख्याने आजचं जे काही रियल वर्ल्ड जे आहे तर या मॅपच्याद्वारे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा प्रामुख्याने त्या ठिकाणी जगाचा नकाशा आहे. इथे नॉर्थ अमेरिका, इथे दक्षिण अमेरिका, पुढे त्या ठिकाणी युरोप, इथे त्या ठिकाणी रशिया, मग आशिया खंड, त्याबरोबर त्या ठिकाणी भारत, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. अशा प्रकारे आजचे आधुनिक जग या याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आपण प्रामुख्याने वेगनरचा भूखंडवहन सिद्धांत या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढील तासामध्ये वेगनरच्या भूखंडवहन सिद्धांताचे पुरावे आणि टीकात्मक परीक्षण आपण पाहणार आहोत. थोडक्यात कन्क्लूड करायचं जर म्हटलं तर साधारणपणे 15 कोटी वर्षापूर्वी पॅनजिया नावाचा हा एकच त्या ठिकाणी खंड होता. या पॅनजियाचे दोन भागामध्ये विभाजन झाले. उत्तरेकडचा भाग लॉरेसिया, दक्षिणेकडचा भाग गोंडवानालँड. या दोन्ही खंडाचे विखंडन होऊन हे वाहत वाहत गेले आणि त्यांना आजची स्थिती किंवा आजचं त्यांना सापेक्ष स्थान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. थँक्यू.